जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे तसेच घरांचे नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई मिळावी, तसेच केळी, कापूस व इतर पिकांची पीक विमा रक्कम त्वरित मिळण्याबाबत तहसीलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। जामनेर तालुक्यात 25 मे रोजी सायंकाळीच्या सुमारास तोंडापूर, फत्तेपूर, देऊळगाव, कापूसवाडी, रांजणी, गोरनाळा व इतर परिसरातील वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे केळी व फळबागांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। या अगोदर मार्च महिन्यात गारपिटीमुळे संपूर्ण तालुक्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले होते। त्यावेळेस सुद्धा शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत आश्वस्त केले होते, परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत शासनाने केली नसून आता पुन्हा नैसर्गिक आपत्ती येऊन घर व शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे। तरी त्वरित पंचनामे करून मार्च महिन्यात झालेल्या नुकसान भरपाई व सद्यस्थितीत झालेली नुकसान भरपाई त्वरित 15 दिवसात मिळावी व अतिउष्णतेमुळे केळी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे केळी, कापूस व इतर पिकांचा पीक विमा त्वरित उपलब्ध करून द्यावा, अन्यथा जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। परवा जामनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली, त्या संदर्भात आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी इथे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी जमलेले आहे। निवेदनाच्या संदर्भातील गारपीट संदर्भात लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। आपल्या जामनेर तालुक्याचे मंत्री महोदय गिरीश महाजन हे फक्त घोषणा करतात व पंचनामे करत फिरतात की शेतकऱ्यांना मदत मिळावी, काही शेतकऱ्यांना मदत झालेली नाही आहे, आता ते फक्त पंचनामे करत आहे। याच्या आधी पण गारपीट झाली होती तेव्हा गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना काहीच मदत केली नाही, काहीच ते झाली नाही, फक्त प्रशासन त्यांचं आहे, सगळं त्यांचं आहे, तरी पण ते काहीच करायला तयार नाही आहे। याआधी शेतकऱ्यांची कपाशी घरामध्ये पडलेली आहे, मागच्या वर्षीची कपाशी घरामध्ये पडली आहे, शेतकऱ्यांना भाव नाही काही नाही आणि बियाणे जास्त भावामध्ये विकले जात आहे, याच्यावर तहसीलदारांचं लक्ष नाही आहे। शेतकऱ्यांची ही फसवणूक होते हे सरकार शेतकऱ्यांचे हाल करत आहे आणि जामनेर तालुक्यामध्ये गावा कमीत कमी 20 ते 25 गावं असतील, त्या गावांमध्ये प्यायला पाणी नाही, काय करत आहे मंत्री महोदय? 25-30 गावं आहे जामनेर तालुक्यामध्ये प्यायला पाणी नाही, सांगा जामनेर तालुक्यामध्ये 20 ते 25 गावं आहे, आम्ही तुम्हाला गावं दाखवून देऊ। 20 ते 25 गावांमध्ये टँकरने पाणी चालू आहे, पाणीपुरवठा चालू आहे, याचं आम्ही तहसीलदार साहेबांना लक्षात आणून दिलं आणि याचं आम्ही तालुकाध्यक्ष किशोर पाटील व सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। आज आम्ही इशारा देतोय हे पाण्याचा प्रश्न जामनेर तालुक्यातला आणि शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी नाही लागला तर एक दिवस नक्की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जामनेर शहरामध्ये मोठ्यात मोठं आंदोलन करू, रस्ता रोको करू, हा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत। परवाच जामनेर तालुक्यामध्ये अचानक वादळ आल्यामुळे शेतकऱ्यांचा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तोंडापूर असेल, फत्तीपूर असेल, गोदरी असेल, देऊळगाव असेल, कापूसवाडी, राजनी, गोरनाळा या त्या परिसरातील जवळजवळ 30 ते 40 गावातील शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। केळी अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहे। आम्ही या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की सर्वांचे पंचनामे होऊन शासनाची मदत त्यांना त्वरित मिळाली पाहिजे। मला शासनालाही सांगायचं आहे, मार्च महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जामनेर तालुक्यामध्ये गारपीट झाली होती, गारपीटहून शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं, त्यावेळी जवळजवळ शेतकऱ्याची मका, केळी अतिशय उद्ध्वस्त झाली होती। त्यावेळेससुद्धा मी शासनाला मागणी केली पंचनामे होऊन त्याला मदत मिळण्याची, परंतु आजपर्यंत शासनाने त्या शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारची मदत दिली नाही। परंतु आत्ता या जामनेर तालुक्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन कलेक्टर साहेबांना बोलून तहसीलदारांसोबत घेऊन काल दिवसभर जामनेर तालुक्यामध्ये पंचनामे करत फिरत होते। अहो, मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्यांना मदत मिळाली नाही, त्याचं काय, त्यावर बोला तुम्ही? फक्त दिखावा करायचा, पंचनामे करायचे, आव्हानायचा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। या ठिकाणी शेतकरी अतिशय अडचणीत सापडलेला आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आपण बघतो यावर्षी
शेतकऱ्यांना कोरडो शेतकऱ्यांना 1 ते 1.5 क्विंटल कापूस फक्त पिकलेला आहे. असं असताना त्यांना पीक विमा मिळाला नाही. बाकीच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, मग जामनेर तालुका शेतकऱ्यांना पीक विमा का मिळाला नाही? त्यांना वेगळा नियम आहेत का? गिरीज विमा अजून काय करतात शेतकऱ्यांसाठी? त्यांनी या ठिकाणी स्वतः येऊन सण हे सांगण्याची आवश्यकता आहे. पीक विमा मिळाला नाही. आत्ता आपण बघतो जवळजवळ जामनेर तालुक्या आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 46 ते 47 पर्यंत या ठिकाणी तापमान गेलेलं आहे. असं असताना या ठिकाणी केळीला त्वरित बिलकुल पीक विमा मिळाला पाहिजे, पण तो या ठिकाणी शासन देताना कोणी दिसत नाही आहे. म्हणून शासनाला आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही शेतकऱ्याचा अंत बघू नका. किती दिवस शेतकऱ्यांना तुम्ही तडकं ठेवणार आहे? शेतकऱ्याचा फक्त वापर करून घ्यायचा आहे का? आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळाला नाही, शेतकरी अडचणीत आहे. ते तेवढं असताना आज पुन्हा नवीन शेतकऱ्याला कापूस पेरणीची वेळ आलेली आहे. आज जर मार्केटमध्ये बघितलं कापसा कापूस बियाण्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात भाववाढ झालेली आहे, खताची भाववाढ झालेली आहे. एवढं असताना शासन इतकं निगरगट्ट कसं का बनलेलं आहे? या शासनाला लाज वाटायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यावरती आपण म्हणतो आहे भारत देश शेतकरी हा कृषीप्रधान देश आहे, या शेतकऱ्यावरती सर्व अर्थव्यवस्था अवलंबून आहे, सर्वच अवलंबून आहे. असं असताना शेतकऱ्याकडे का लक्ष देत नाही? म्हणून या ठिकाणी शासनाला या निमित्ताला मला सांगायचं आहे, कापसाच्या पीक विमा संदर्भात माझ्या माहितीनुसार 1 ते 1.5 महिने अगोदर इलेक्शन लागण्याच्या अगोदर आम्ही या ठिकाणी तसंच आपण निवेदन दिलं होतं की साहेब जामनेर तालुका शेतकऱ्यांना भेटावत आहे. परिसरातले शेतकरी होते, मालदवळचे शेतकरी होते, काही जामनेरचे शेतकरी होते. सर्वांनी निवेदन दिलं होतं की साहेब विमा कंपनीशी बोलून या शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी आम्ही केली होती. मध्यंतरी तहसीलदार साहेबांनी विमा कंपनी साहेबांची मीटिंग आयोजित केली, मीटिंग कॉल केली. मीटिंग कॉल केल्यानंतर त्यांना सांगितलं की यांना लाभ मिळाला पाहिजे. त्यांनी त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं होतं की आमचं इलेक्शन झाल्याच्यानंतर आम्ही त्यांना त्वरित लाभ देऊ, परंतु आता त्यांनी तो लाभ दिला पाहिजे. जर नाही दिला तर या ठिकाणी आम्ही तीव्र प्रवाह आंदोलन करू. या बातमीत तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार. अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है. जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है. पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ. पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859. झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव.